सगळे खूप छान वाटतंय. इथे येऊन ही जी एनर्जी आहे, तुम्ही सगळेजण इतके छान इथे जमलेले आहात, खूप कमाल वाटतंय. अरे बापरे, खूप धमाल येते. दही हंडी इथे आता आहे, कधी एकदा ते सुरू होत आहे मला, मी वाट बघतेय. कारण खरं सांगायचं झालं तर असं खूप दिवसांनी, कोविड नंतर असं खूप दिवसांनी तुम्हाला सगळ्यांना भेटायला मिळतंय, खरंच खूप छान वाटतंय. सगळ्यांनी काळजी घ्या आणि मजा करा. बरं आता मला एक गोष्ट सांग, एक मिनिट. मधुराताई, तुम्ही राहायला कुठे आहात? मी पुण्याची आहे. पुण्याची आहात. इथे आल्यावर पुण्याचा फील येतोय का मुंबईचा फील येतोय? हा पुण्याचा फील आहे. एकदा जोरात ताळा झाला पाहिजे. आणि अजून एक सांगू, हा त्यातल्या त्यात पिंपरी चिंचवडचा फील आहे आणि त्यातल्या त्यात मोशीकरांचा फील आहे. एकदा जोरात ताळा मोशीकरांसाठी. बर, आज तुम्ही आलेलाच आहात इथे आमच्या समवेत नगरसेवक विक्रांत शेठ लांडगे आहेत, अर्थात विक्रांत दादा, तसेच आतिश दादा आहेत. या सगळ्यांच्या समवेत वसंत शेठ बोराटे गेली 15 वर्ष इथे हा दहीहंडीचा उत्सव भरवत आहेत. त्यांच्याबद्दल काय सांगा? एखादी गोष्ट ही कंटिन्युअस काही वर्ष करणं, काही दिवस करणं, हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि बोराटे सर, तुम्ही 15 वर्ष ही दहीहंडी भरवताय, खरंच तुमचं सगळ्यांचं खूप कौतुक आहे. तुमचं कौतुक आहे, तुमच्या बरोबरच्या सगळ्या साथीदारांचं कौतुक आहे. आणि 15 वर्ष काय, माझी अशी इच्छा आहे की ही पुढची अनेक वर्ष अशीच ही दहीहंडी अशीच चालू राहू दे आणि खूप मोठी होऊ दे ही हंडी. क्या बात आहे. पण आज तुमची उपस्थिती आहे तर या उपस्थितीमध्ये जरा चार चांद लागले पाहिजेत. लागले पाहिजेत का मंडळी? जरा एक दोन स्टेप जरा मला मधुराच्या पाहायला मिळाले असते. पण मी एकटी नाही करणार, मला सगळे पाहिजे. सॉरी, मधुरा सोबत कोण कोण नाचणार? जरा हातवर. मला वाटतं जरा चंद्रा गाण्यावर होऊन जा. तू पण, मी एकटी नाही नाचणार आहे. मी पण नाचायला पाहिजे ना. चंद्रा चंद्रा वेब सीरीज के बहुत बहुत फेमस हुई है, देशभक्ति झलक रही है उसमें. तो सारे भारत देशवासियों से आज आप क्या कहोगे और कैसे जन्माष्टमी, श्री कृष्ण जन्माष्टमी के शुभकामनाएं दोगे? देखिए, सबसे पहले तो आप सबको जन्माष्टमी की बहुत बहुत शुभकामनाएं. मतलब मेरी मम्मा भी कृष्ण जी की बहुत बड़ी भक्त है, तो पहली बार ये एक्सपीरियंस करके बहुत ही अच्छा लग रहा है. और एज एन इंडियन आई जस्ट से दैट आई थिंक आई एम प्राउड टू बी एन इंडियन. और मुझे लगता है यहाँ जितने भी लोग हैं, हम आई थिंक हम सब में ये भावना है, यू नो दैट वी ऑल आर प्राउड टू बी एन इंडियन. आर यू गाइस प्राउड टू बी एन इंडियन? एब्सोल्युटली. क्योंकि सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी, वो गुलसिता है हमारा. क्या बात है. आणि खूप वेब सीरीज मधून, टॉलीवुड बॉलीवुड मधून ते आपल्याला भेटतात. वसंत शेठ बोराटे जिन्होंने बहुत अच्छा अरेंजमेंट यहाँ पे किया है और आपको आज बुलाया है, तो उनके बारे में क्या कहोगे? उनको जन्माष्टमी की शुभकामनाएं कैसे दोगे? आपको बहुत बहुत शुभकामनाएं. बहुत ही अच्छा लग रहा है. थैंक यू सो मच फॉर कॉलिंग मी. एज आई सेड, ये मेरा पहला एक्सपीरियंस है और आपने बहुत ही अच्छा अरेंजमेंट करा है और इतने लोग आए हैं, मतलब मैंने एक्सपेक्ट नहीं किया था. मतलब हर साल मैंने सुना है कि एक बढ़ता ही जा रहा है, बढ़ता ही जा रहा है, तो ये इतना सब हैंडल करना आसान नहीं है.
तो थैंक यू सर फॉर डूइंग दिस फॉर ऑल ऑफ अस, और आई होप हर साल ये और बढ़ता ही जाए. एब्सोल्युटली. और आज आप महाराष्ट्र के पुणे के पिंपरी चिंचवड़ के मोशी नगरी में आए हैं, तो थोड़ा तो मराठी बनता है. हाँ, थोड़ा थोड़ा. आप मेरी मदद करेंगी तो मैं बोल पाऊंगी. मैं एक ही वर्ड बोलूंगी, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. और क्या बोले, गणपति बप्पा मोरया. और एक आपकी खासियत है, मैंने हाल ही में आपके वीडियोस देखे हैं, आप बहुत अच्छा एक्टिंग तो करती है लेकिन आप बहुत अच्छा गाती भी है. तो मोशीकर आप सुनना चाहोगे? राशि जी की आवाज सुनना चाहोगे क्या? पूर्ण देशात पहिल्यांदा राशि खन्ना लाइव सिंगिंग करतील. एकदा जोरदार ताळा वाजवत आपण राशि खन्ना यांच्यासाठी. कौन सा भी चलेगा? बहुत ही मुश्किल. श्री कृष्ण जी का भी चलेगा. कौन सा भी आप कोई सजेस्ट करेंगी? कोई हिंदी गाना? कौन सा भी चलेगा. देशभक्ति पर आपने वेब सीरीज की है तो वो भी चलेगा. कौन सा भी? एक लाइन गा सकती हूँ? नो प्रॉब्लम. क्योंकि या फिर आपका कोई भी फेवरेट गाना जो भी है, अरिजीत सिंह वाला भी चलेगा हम लोगों को? नहीं, क्योंकि मुझे क्योंकि कृष्ण जी हैं तो जैसे एक लाइन गा सकती हूँ. आइका. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. क्या बात है, एकदम जोरदार ताड़ा बजत अपन राशि खन्ना यांच्यासाठी. अभी आप महाराष्ट्र में आए तो महाराष्ट्र के एक गाना तो होना चाहिए. जैसे कि गोविंदा के लिए गाना होता है, और आप, हम, वसंत जी और सारे लोग दहीहंडी का उत्सव मना रहे, तो थोड़ा तो नाच गाना तो होना चाहिए. गाना तो हो गया, अभी नाच होना चाहिए थोड़ा सा. चलो मालिकेमधून खरं तर आपल्याला भेटायला.
आज माननीय नगरसेवक वसंत शेठ बोराटे आणि इथे उपस्थित सर्व मान्यवर यांचे मी आभार मानते मला इथे बोलवल्याबद्दल. आणि रमाला तुम्ही टीव्हीवर बघत असता, पण आज रमाला तुम्हा सगळ्यांना बघण्याचा चान्स दिला, त्यामुळे थँक्यू सो मच. क्या बात है. आणि वसंत शेठ बोराटेंच्या दयांडीत रमा नावाचं छान गोड कॅरेक्टर आमच्या इथे आहे आणि खूप आवडतंय सगळ्यांना कॅरेक्टर. तर इथे जर अचानक आता रमा आली तर ती काय म्हणेल सगळ्या गोविंदांना? रमा कडून सगळ्यांना नमस्कार. आणि गोविंदांना? गोविंदांना फोडून टाका. थोड्या वेळाने ही दयांडी फुटणार आहे. खरं तर खूप साऱ्या दयांडीला जायचा योग असं येत असेल, पण आज ही गर्दी पाहून कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. आणि हा इतका आनंद, इतका जोश बघून खूप भारी वाटतंय. मग हा जोश जरा एका चांगल्या कोणत्या तरी गोष्टीमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो, या सगळ्यांबरोबर एक जोश साजरा करू शकतो खरं तर. पण वसंत शेठ बोराटे गेली 15 वर्ष ही दयांडी भरवत आहेत. आज तुम्ही सुद्धा भेटायला आलेला आहात, तर वसंत शेठला या सगळ्या मोशीकरांना आज काय शुभेच्छा द्याल? आपले सण उत्सव साजरे करणं खूपच महत्त्वाचं असतं आणि आपले सण साजरे करण्यासाठी इतका छान प्रतिसाद मिळणं खूप गरजेचं असतं. तर असंच छान प्रतिसाद देत जा आणि खुश राहा. क्या बात आहे. मग आता मी रमाला विचारते, रमाचं सगळ्यात मराठी फेवरेट ट्रेंडिंग गाणं कोणतं आहे? त्या गाण्यावर आपण जरा थिरकूयात आणि जरा आनंद घेऊयात दयांडी उत्सवाचा. अर्थात साईनाथ मित्रमंडळाचं 15वं वर्ष आहे. तुमच्या सगळ्यांचं फेवरेट गाणं कोणतं आहे? त्यांची खूप फेवरेट आहे. तो हा हे कोणतं गाणं आहे? हॉर्न वाजले. ओ, मला वाटतं साऊंड दादावर सोडूयात आपण. आणि हे सगळे चिमुकले पण आलेत जरा पुढे, तर त्यांनाही विनंती करेल मी की छान आपण सेलिब्रेट करूयात आजचा हा क्षण. साऊंड दादा होऊन जाऊ दे गाणं.